तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की कोनिक सेक्शन म्हणजे काय. कोनिक सेक्शन म्हणजे काय, एखादा राईट सर्क्युलर कोन जर वेगवेगळ्या स्थितीत कापला, म्हणजे हा जर एखादा राईट सर्क्युलर कोन जर वेगवेगळ्या स्थितीत जर कट केला मिळाला, तर त्यापासून जे आकार तयार होतील त्यांना काय म्हणतो आपण, कोनिक सेक्शन असे म्हणतात. तर आपण त्यातला पहिला जो प्रकार आहे इलिप्स, तो बघूया. तर इलिप्स म्हणजे काय, आता थोडंसं आपण आकृतीच्या माध्यम, याचीच आकृती मी इथे काढून दाखवली, तर थोडंसं आपण आकृतीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. काप पातळी ही जी कटिंग प्लेन आहे, हिला काय म्हणतो आपण, काप पातळी. कटिंग प्लेन असाला कोनात असते, म्हणजे हा जो आस आहे हा ॲक्सिस आहे, त्याला आपण इथं ॲक्सिस नाव देऊ. ॲक्सिस कटिंग प्लेन असाला कोनात असते आणि सर्व जनरेटर, जनरेटर्स म्हणजे कोणते, ह्या ज्या दोन लाईन आहे म्हणजे हे भाग, जनरेटर्स म्हणजे हे, म्हणजे काय, काप पातळी असाला कोनात असते आणि सर्व जनरेटर्स, सर्व जनरेटर्स शिरोबिंदूच्या एकाच बाजूला असतात. सर्व जनरेटर शिरोबिंदूच्या एकाच बाजूला असतात, त्यावेळेस निर्माण होणाऱ्या कापाच्या आकाराला इलिप्स असे म्हणतात. आता आपण थोडं प्रॅक्टिकली समजून घेऊ नेमकं काय. आता हा एक दाखव, इथे एक तुम्हाला हे दाखवलं आहे मी, फिगर दाखवली याचीच. तर एक आपण काल्पनिकरित्या याचा काप घेऊ, सेम असाच कट मी या ठिकाणी तुम्हाला देऊन दाखवतो. काय आता इथं कटिंग प्लेन कशी असाला कोणात आहे आणि सर्व जनरेटर शिरोबिंदूच्या एकाच बाजूला आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात त्याचा काप दाखवतो कसा येईल. मी सेम असाच हा जो कोन आहे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो. याला मी काय करतो, आता असाला कोनात कट करतो, म्हणजे आता काय होईल माझा हा आकार तयार होईल. हा बा, ह्या टाईपचा आकार, याला काय म्हणतो आपण, या आकाराला काय म्हणतो आपण, इलिप्स असे. बघा इथं एक शेजारी आकृती दाखवली, जो कट केला आहे त्या कटच्या भागातला हा भाग आहे. तर याला मी काय करतो, सेक्शन लाईन देऊन टाकतो. हा काय झाला तुमचा, हा जो आकार आहे याला काय म्हणतो आपण, इलिप्स असं म्हणतो. लक्ष विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता हे लक्षात आलं असेल की इलिप्स म्हणजे काय, इलिप्स म्हणजे काय हे तुमच्या आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. हा आकार तयार झाला त्याचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात इलिप्स म्हणजे काय, काप पातळी त्याच्या असाला कोनात असते आणि सर्व जनरेटर शिरोबिंदूच्या एकाच बाजूला असतात, त्यावेळेस निर्माण होणाऱ्या कापाच्या आकाराला काय म्हणतो आपण, इलिप्स. हे बघा, सेम हा जो सर्क्युलर होता राईट सर्क्युलर, त्याला काय, राईट सर्क्युलर कोन, त्याला आपण काय केला होता, कट दिला आणि जो आकार तयार झाला इथे दाखवला आहे. आणि सेम तुम्हाला प्रॅक्टिकली मी इथं पण दाखवला आहे, जो आकार तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, इलिप्स असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं हे लक्षात आलं असेल की इलिप्स म्हणजे काय. इलिप्सचा उपयोग पार्ट डिझाईनसाठी किंवा पार्टच्या रचनेमध्ये करतात.